नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। ढोल ताशा, लेझीम, देखावा अशा स्फूर्तीदायक वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली। शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीला भवानी पेठेतील भवानी माता मंदिरापासून पालखी सोहळ्याने सुरुवात करण्यात आली। पालखी समवेत शिवरथ देखावा सादर करण्यात आला होता। त्याचबरोबर अवतरली शिवशाही, गडाला पण सिंह गेला, शिवकालीन तलवार या देखाव्यांमध्ये शिवकालीन वेशभूषा केलेले मावळे, पारंपरिक वेशभूषा व भगवे फेटे परिधान केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, ढोल, लेझीम व बँडसह NCC, NSS, स्काउट गाईड व ध्वजपथकांचा समावेश होता। पालिकेच्या शाळातील शेकडो विद्यार्थी बॉक्सिंग, जुदो, दांडपट्टा, भाला व तलवारबाजी असे मर्दानी खेळ, सनई चौघडे, झांज पथक, लेझीम, नऊवारी साडी घातलेल्या मुलींची फुगडी व दमदार घोषणा यांसह महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे देखावे आणि सर्वधर्मीयांचा सहभाग हे यंदाच्या मिरवणुकीचे वेगळेपण होते। एडी कॅम्प चौक, संत कबीर चौक, सोन्या मारुती चौक, फडके हौद चौक या मार्गाने लाल महालात येऊन शनिवारवाडा मार्गे शिक्षण मंडळाच्या कार्यालयात मिरवणुकीचा समारोप झाला। पुस्तक खरेदी करताना ज्या पुस्तकावर जास्त कमिशन आहे अशी पुस्तके खरेदी केली जात असल्याची खंत आमदार नीलम गोरे यांनी व्यक्त केली। सुनंदा एडके लिखित सुनंदायन या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे नीलम गोरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ नम जोशी, ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ प्रची शेजवळकर, मराठवाडा मित्रमंडळाचे सचिव भाऊसाहेब जाधव, लेखिका सुनंदा एडके, स्नेहल तावरे, नीलम गोरे यांच्या मातोश्री लतिका गोरे आदी उपस्थित होते। गोरे म्हणाल्या, स्त्रियांची आत्मचरित्रे मोठ्या प्रमाणावर लिहिली जाण्याची आवश्यकता आहे। त्याद्वारे स्त्रियांचे अनुभव संकलित होऊन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील। सध्या बऱ्याच आघाडीच्या क्षेत्रांमध्ये स्त्रिया यश मिळवित आहेत। शिक्षण क्षेत्रात स्त्रियांची संख्या प्रचंड आहे। यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण एका यशस्वी स्त्रीमागे अनेक पुरुष असतात। जोशी म्हणाले, आत्मचरित्र हा सर्वात सोपा आणि सर्वात अवघड प्रकार आहे। खरे वाटण्याइतके खोटं, खोटे वाटण्याइतके खरे यात लिहिले जाऊ शकते, पण हे आत्मचरित्र त्याला अपवाद आहे। सामान्य माणसानेही आत्मचरित्रे लिहिण्याची आवश्यकता आहे असे शेजवलकर यांनी सांगितले। शमसुद्दीन तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। बालग्रामची मान्यता रद्द करण्याचा कट काही बांधकाम व्यावसायिक व बालग्रामच्या माजी अधिकाऱ्यांनी केला आहे असा आरोप बालग्रामच्या माजी विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी अर्चना लोखंडे, अमृता आपटे, संदीप लोखंडे, राज खरात, विकास आगळे, रतन गायकवाड आदी उपस्थित होते। बालग्रामचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या निषेधार्थ माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गेले 16 दिवस बालग्राम बचाव आंदोलन व साखळी उपोषण सुरू आहे। बालग्राम हे एरोडा येथे पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे, त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांचा या भूखंड बळकावण्याचा प्रयत्न आहे। त्याला बालग्रामच्याच माजी पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा व 2 माजी विद्यार्थ्यांची मदत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला। एका मुलीचा मृत्यू, 2 लैंगिक छळाची प्रकरणे अशा 3 घटनांमुळे महिला व बाल विकास विभागाने बालग्रामची मान्यता रद्द केली। या प्रकरणात दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान शासनाने करू नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। मी SOS वेलफेअर फाउंडेशन, हे SOS बालग्राम याचा माजी विद्यार्थी असून हे जे आता 16 दिवसाचं आमचं आंदोलन चालू आहे की SOS बालग्रामची जी मान्यता रद्द केलेली आहे ती परत मिळवण्यासाठी आम्ही हे गेल्या 16 दिवसापासून आंदोलन सुरू करत आहे, पण आम्हाला 16 दिवसात या CWC आणि महिला बाल विकास कल्याणकडनं काही चांगला असा प्रतिसाद मिळाला नाही आहे। त्या निषेधात आम्ही परत एकदा पूर्ण न्यूजवाल्यांना आणि सगळ्या पुणेकरांना एक परत आवाहन करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहे की त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यावा या कार्यासाठी। आता काही 2012 पर्यंत ज्या
चांगल्या घटना झालेल्या आहेत, ह्या समाजापुढे आलेल्या नाहीत. पण 2012 नंतर ज्या काही 2-4 घटना खरंच चांगल्या नाही येते, ह्या संदर्भात त्यांनी जी नोटीस दिलेली आहे आम्हाला की बालग्राम बंद करण्याची, तर हा जो एक प्रकारचा अन्याय झालेला आहे आमच्यावर, ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सर्वजण उपोषणला इथं बसलो आहे पुणे बालग्रामच्या समोर. पण आज 16 दिवस झालेले आहेत, पण गव्हर्नमेंटकडनं ह्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. कशाप्रकारे बालग्रामावर अन्याय झाला आहे, काय स्वरूप काय त्याचं? नाही, आता काय जे 2 मुलींवर अत्याचार झाले आणि लैंगिक शोषणाचा जो आहे, पण तो लहान मुलांच्याच मध्ये झालेला आहे, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आणि न्यायप्रविष्ट आहे. अनेक मुलीचा त्याच्यामध्ये एक मृत्यू झालेला, म्हणजे जे बाहेर आजारी असल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. हे प्रकरण जास्त उचलले धरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केली होती. पण हे 3 प्रकरणं जर तुम्ही धरून आणि बाकीचे 13 जे 23-35 वर्ष जो कालावधी आहे याचा विचार न करता त्यांनी जे बंद केलेलं आहे, या निषेधात आम्ही इथं उपोषण सुरू केलं होतं. आम्ही ह्या निषेधात उपायुक्त, आयुक्त, विभागीय आयुक्त आणि वर्षाताई गायकवाड यांच्यापर्यंत जाऊन आलेलो आहे. त्यांना आम्ही आमची पूर्ण कारणे सांगितले, त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतलं, पण त्यांनी आमच्याकडे असं गांभीर्याने लक्ष दिलं नाही की बाबा हे एक प्रकारचं धोका, आत्ता जी मुलं आहेत 200 मुलं, त्यांचं नुकसान होणार आहे, ह्याकडे त्यांनी एवढं विशेष गांभीर्याने लक्ष दिलं नाही. त्या 3 इन्सिडन्सच त्यांनी आम्हाला उचलून धरलेले आहेत, पण त्या 3 इन्सिडन्सला आम्ही पाठपुरावा करत नाही आहे. जे दोष आहेत त्यांना करावे करावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे. माझं नाव अर्चना श्याम लोखंडे, मी बालग्रामची माझी विद्यार्थी, सध्या बाहेर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते. आणि आज जवळजवळ आमचा 16 दिवस आहे उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत. तर आमची त्यामागची कारणं अशी आहेत की आमच्या संस्थेमध्ये ज्या काही घडामोडी आत्तापर्यंत घडल्या या 2 वर्षामध्ये, त्या ज्या घडामोडी घडलेल्या असून तर आमच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि जी कारवाई केलेली आहे तर ही सगळी प्रकरणं आमची न्यायप्रविष्ट आहेत सध्या. तर ह्या सगळ्या गोष्टी वर्षातनी ध्यानात घेऊन जो काही निर्णय आहे आमच्या संस्थेबद्दल तो व्यवस्थित द्यावा, या ही आमची त्यापाठी मग इच्छा आहे. कारण संस्थेला जवळजवळ 35 कम्प्लीट झालेली असून संस्थेने जवळजवळ 650 मुलांना आजपर्यंत बाहेर सेटल केलेलं आहे, 55 मुलींची लग्न केलेली आहे. तर अशी दुसरी संस्था करत आहे नाही याबद्दल आम्हाला काही माहीत नाही, परंतु आमच्या संस्थेने जे करून दाखवलेलं आहे आजपर्यंत गेल्या 35 अशी दुसरी संस्था कधीच करणार नाही. आणि या संस्थेच्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी, मातेंसाठी आम्ही आज बाहेर उपोषणाला बसलेलो आहोत, जेणेकरून आमची संस्था टिकावी आणि आमच्यासारखीच मोठी मुलं बाहेर आयुष्यात किंवा आज उद्या त्या संस्थेतून बाहेर पडावी आणि आपलं नाव कमवावं आणि बालग्रामचंही नाव उज्ज्वल करावं अशी त्यापाठीमागे आमची इच्छा आहे. त्या मागण्या अशा आहेत की त्यांनी आम्हाला आमचं जे लायसन्स रद्द केलेलं आहे WCDC WCNE, ते लायसन पुन्हा परत द्यावं आणि सुरळीतरित्या आमची संस्था पुन्हा चालू व्हावी, ही आमची सर्वात मोठी मागणी आहे. आणि जोपर्यंत वर्षातही या मुद्द्यावर व्यवस्थितरित्या आम्हाला ठोस निर्णय देणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचं हे उपोषण कंटिन्यू करणार आहोत. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डॉक्टर दाभोळकरांचे मारेकरी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत दाभोळकर कुटुंबियांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारू नये, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या व्याख्यानांच्या प्रश्न तुमचे उत्तर दाभोळकरांचे या DVD प्रकाशन मॅग्नम ओपस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शैला दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट, समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मॅग्नम ओपसचे संचालक गिरीश लाड यावेळी उपस्थित होते. अमोल पालेकर म्हणाले, माणूस मारला तरी त्याचे विचार मारता येत नाहीत, अशा हिंसक वृत्तींना पाठिंबा कुठून मिळतो हे साधले पाहिजे. दाभोळकरांची हत्या म्हणजे सामाजिक दहशतवादच असून हा विचार आता दृढ होत आहे, याच्याशी लढण्यासाठी दाभोळकरांच्या विचारांचा प्रचार झाला पाहिजे.
शैला दाभोळकर म्हणाल्या. विवेकाची लढाई लढणारे डॉक्टर दाभोळकर हे सर्वांसाठी एक विद्यापीठ होते. त्यामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश होता. त्यांच्या मृत्यूने चांगले काम करणारा प्रत्येक जण असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या डीव्हीडीची क्षणचित्रे यावेळी दाखवण्यात आली. कोणी असतील स्त्री पुरुष त्यांनी प्रामाणिकपणे असं उत्तर मला द्यायचं की लग्नापूर्वी तुम्हाला जशी बायको किंवा जसा नवरा पाहिजे असं वाटलं होतं तशी बायको किंवा तसा नवरा मिळाला का हो? आता तुम्ही हसला याच्यातच आलं की डॉक्टर जाऊ दे आता कशाला खपली काढताय उगीच. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस आईटी एंड मैकेनिकल. एमए कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स आईटी एंड मैकेनिकल डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए फाइनेंस एचआर एंड मार्केटिंग बीसीए BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Hostel Facility. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 325 बलिदान वर्षानिमित्त शंभूजागर मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. रणांगणावरील शौर्यापेक्षा मृत्यूभूमीवर संभाजी महाराजांनी मोठे धैर्य दाखवले. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मावळ्यांनी 18 महाराष्ट्र झुंजत ठेवला. दक्षिण विजयासाठी आलेला औरंगजेब पुन्हा दिल्लीला जाऊही शकला नाही अशा शब्दात लंडनचे माजी महापौर डॉक्टर सदाशिव देशमुख यांनी संभाजी महाराजांची थोरवी येथे सांगितले. पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर तसेच धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश नाशिककर, अध्यक्ष विलास चोरगे, कार्याध्यक्ष बिपिन पाटोडे व्यासपीठावर होते. त्यावेळी डॉक्टर देशमुख बोलत होते. खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक संचालनालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सुनील चिचगरे, तेजराज राजूरकर, मंगला कुंभारे, लोकपाल चापले, मंगेश बोरीकर, अजय गुल्हाने आदीसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. शासनाने 25 नोव्हेंबर 2013 विशेष शिक्षकांच्या सर्व युनिटची एकाच दिवशी तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर या युनिटमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटेल असे प्राथमिक शिक्षक संचालनालयाचे मत होते. परंतु ते त्यात अपयशी ठरले. त्यामुळे शिक्षकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा. स्कॉलरशिपची परीक्षा ही होळीच्या दिवशी 16 मार्च 2014 असल्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनात होत असलेली टाळाटाळ. 1 लाखापेक्षा जास्त रकमेचे विभाग स्तरावर प्रलंबित वैद्यकीय अर्जास मंजुरी. मुख्याध्यापकांना अर्जित रजेचे रोखीकरण इत्यादी मागण्या यावी करण्यात आल्या. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.